23 मार्च 2018 को प्रसारित की अधिसूचना में प्लास्टिक इस्तेमाल पर पूर्णता बंदी डाली गई है। प्लास्टिक बंदी नियम की अमल बजावनी करने महाराष्ट्र सूचना के इस अधिनियम में शासन के इस अधिसूचना में विविध 12 विभाग को प्राधिकृत किया गया है। उनमें से महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल पर भी जिम्मेदारी सौंपी गई है। नागरिकों में जागरूकता लाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल की ओर से ग्राहकों को बंदी डाली गई चीजों का इस्तेमाल न करने का आह्वान किया गया है। साथ ही दुकानदार को भी आह्वान किया गया है। महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकॉल अविघटनशील वस्तूंचे अधिसूचना 2018 ची अंमलबजावणी बाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे विविध ठिकाणी छापे मारून विविध ठिकाणचे दुकानं आस्थापने उत्पादक यांचं तपासणी करून जे ह्या अधिसूचनेमध्ये बंदी असलेले प्लास्टिक आहे किंवा नॉन ओवन बॅग्स आहे त्या त्यांचं आपण त्या जप्त करतो व त्या उत्पादक किंवा वापरकर्त्यावर कारवाई करतो आहे, त्यांना दंड लावतो आहे। नागरिकांना मी सूचना करू इच्छितो किंवा त्यांना आवाहन करू इच्छितो की ही बॅग जी आहे ही कंप्लीट कापड्यासारखी वाटते, मात्र ही बॅग जी आहे ही नॉन ओवन आहे। नॉन ओवन हे प्लास्टिकचाच प्रकार आहे आणि ही पूर्ण या बॅगवर पूर्णतः बंदी आहे। तसेच ही बॅगसुद्धा नॉन ओवनचीच आहे। तीही लोकांचा नागरिकांचा संभ्रम झालेला आहे की ही बॅग आपल्याला वापरण्यासाठी परवानगी आहे, मात्र ही बॅगसुद्धा वापरण्यावर बंदी आहे। तसेच ही एक बॅग आहे ही सुद्धा त्याला थोडंसं मजबूतीकरण करून केलेली आहे, मात्र ही सुद्धा नॉन ओवनचीच बॅग आहे, ह्याच्यावर सुद्धा पूर्ण बंदी घालण्यात आलेली आहे। या नागरिकांना आवाहन करण्यात येते की ही बॅग शक्यतो वापरण्याबद्दल टाळावं, नाहीतर यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची पुढील कार्यवाही ही प्रत्येक नागरिकांना जी कारण ह्या अधिसूचनेप्रमाणे वापरकर्त्यावर सुद्धा दंड लावण्याचे प्रोव्हिजन असल्यामुळे एखाद्या नागरिकांच्या हातात ही बॅग दिसली आणि यापुढे जे संबंधित 12 विभाग जे आहेत ह्या बाबत कारवाई करणारे, जसे हे 12 विभाग आहे त्या 12 विभागांनाही सध्या रिसेंटली म्हणजेच दिनांक 10/10/2018 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वयक बैठक बोलावण्यात आली आहे व तदनंतर या बैठकीत सर्व 12 विभागांना विनंती करण्यात आली आहे की ह्या अधिसूचनेची अंमलबजावणी प्रत्येक विभागाने इफेक्टिवली करावायची आहे अशा सूचना दिल्या आहेत। त्यामुळे हे विभाग आपल्याला कधी ना कधी ह्या कारवाईसाठी सत्वरता दाखवून आपल्याला दंड करू शकतात। त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी ह्या बॅग वापरण्यापासून वापरणे टाळावे अशी विनंती आहे आणि दुकानदारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी ह्या बॅग कोणाला नागरिकांना देऊ नये, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करणे आम्हाला भाग पडेल आणि आम्ही दंडात्मक कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर शासनाचे 12 विभाग सत्वर तयार आहे याची नोंद घ्यावी।